वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे उपराष्ट्रपती हा जो घटक आहे आपल्या येणाऱ्या आर टी ओच्या प्री एक्झामसाठी महत्त्वाचा ठरू शकतो सध्या खूप साऱ्या अपडेट ज्या आहेत तर त्या उपराष्ट्रपतींविषयी झालेल्या आहेत खूप वेळा लोक याच्यावर दुर्लक्ष करतात पण हा जो टॉपिक आहे सिम्पल आहे थोड्या दोन तीन कन्सेप्ट आहेत त्या जर आपण व्यवस्थित समजून घेतल्या तर आपल्या आर टी ओच्या एक्झाममध्ये येणाऱ्या उपराष्ट्रपतीविषयी कुठलाही क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो तर तुमचा जास्त वेळ न घेता सुरू करूया तर वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे उपराष्ट्रपती हे जे पद आहे आपण अमेरिकन वाईस प्रेसिडेंट यांच्याकडून घेतलेलं आहे परीक्षेत जर क्वेश्चन आला तर भारताचे उपराष्ट्रपतीचे पद हे कोणत्या देशाकडनं आपण स्वीकारलेलं आहे तर याचं आन्सर असेल अमेरिका आता हे वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे इट इज द सेकंड हायेस्ट हॉपीज इन द कंट्री म्हणजे काय की हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे तुम्हाला एक यादी येते एक यादी तुम्ही पाहिली असेल किंवा ती सर्च करा तिच्यावर पण एक व्हिडिओ बनवावा लागणार आहे ते पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे की एक यादी येते की भारताचा पहिला नागरिक कोणता दुसरा कोणता तिसरा कोणता चौथा कोणता सोळाव्या नंबरचा कोणता तर असा एक क्रम यादी दिलेली आहे हायेस्ट ऑफिसची तर याला सेकंड हायेस्ट हॉपीस इन दी कंट्री असं म्हणतं मध्ये जर क्वेश्चन आला की उपराष्ट्रपती हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे तर ते विधान बरोबर असेल सो इट हॅज दी हायेस्ट सेकंड हॉपीस इन द कंट्री आणि याचा उल्लेख आपल्याला आर्टिकल सिक्स्टी मध्ये मिळतो एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला की एकीकडे जोड्या लावा दिलेल्या असतील एकीकडे कलम दिलेले असतील आणि एकीकडे पद दिलेले असतील तर त्यावेळी लक्षात ठेवा सो आर्टिकल सिक्स्टी थ्री डील विथ दी पोस्ट ऑफ वाईस प्रेसिडेंट इन इंडिया तरी फार महत्वाचे आहे तर आता आपण पाहूया in की वाईस प्रेसिडेंटला इलेक्ट कोण करतं हाऊ दस प्रेसिडेंट इज इलेक्टेड इन इंडिया त्यांची निवडणूक कशी होते त्यांच्या निवडणुकीविषयी प्रश्न विचारतो सो इट इज दि इनडायरेक्ट इलेक्शन हे अप्रत्यक्ष निवडणूक आहे इथं लोक डायरेक्ट मतदान करायला जात नाही जसं जा आपल्या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका राहतात जिल्हा परिषदेच्या राहतात आमदारच्या राहतात खासदारच्या राहतात त्यावेळी आपण डायरेक्ट मतदान करतो आणि ते पुढं जाऊन वेगवेगळे पदांची निवडणुकं घेतात म्हणजे हे डायरेक्ट इलेक्शन झालं उपराष्ट्रपतींचं असं कधी झालं आहे का तुम्ही गेले आज राष्ट्रपतींचं चा इलेक्शन चला मला मतदानाला जायचं आहे असं होत नाही म्हणून याला म्हणतात इनडायरेक्ट इलेक्शन हे डायरेक्ट इलेक्शन नाही आहे मग हे इनडायरेक्ट इलेक्शन कोणामार्फत केलं जातं तर याच्यासाठी असतं इलेक्टोरल कॉलेज ज्याला म्हणतात निर्वाचन मंडळ इलेक्टोरल कॉलेजमध्ये वेगवेगळे लोकं राहतात जसं आपलं कॉलेज राहतं त्या कॉलेजमध्ये मेकॅनिकलचे सिव्हिलचे इलेक्ट्रिकलचे सर्व मुलं एकत्र येतात त्याला तेव्हा आपण कॉलेज म्हणतो मग त्याचप्रकारे जेव्हा वेगवेगळे मतदान करणारे व्यक्ती एका ठिकाणी येतात त्यांना म्हटलं जातं इलेक्टोरल कॉलेज मग एक्झाम मध्ये क्वेश्चन याच्यावर येतो की इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण कोणत्या व्यक्तींचा समावेश असतो उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत तर याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मग या इलेक्टोरल कॉलेजमध्ये इन इलेक्टोरल कॉलेज फॉर दी व्हाईस प्रेसिडेंट बोथ आता इथे एक एक शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा बोथ इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ बोथ दी हाऊसेस ऑफ पार्लमेंट टेक अ पार्ट म्हणजे काय इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो राज्यसभेचा आणि लोकसभेचे जे पण खासदार आहेत त्यांचा समावेश असतो याच्यामध्ये कोण कोण म्हटलेला आहे इलेक्टेड ॲज वेल ॲज नॉमिनेटेड ऑल्सो इलेक्टेड म्हणजे काय जे आपण निवडून देतो आपल्या इथं जेव्हा खासदारकीच्या इलेक्शन होतात त्यावेळी आपण निवडून देतो लोकसभेच्या खासदारांना आणि राज्यसभेचे खासदार, खासदार कुठून निवडले जातात जे आपण आमदार निवडून देतो ते पुढं राज्यसभेचे खासदार निवडतात मग हे राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार हे दोन्हीही वाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये मतदान करतात किंवा ते इलेक्टोरल कॉलेजमध्ये समावेश असतात इथं शब्द आलेले आहेत बहुत इलेक्टेड इलेक्टेड म्हणजे काय की ज्यांना आपण प्रत्यक्ष निवडून देतो आणि काही व्यक्ती नॉमिनेटेड असतात आता बघा लोकसभेमध्ये आधी प्रथा होती की दोन व्यक्ती नॉमिनेटेड असायचे अँग्लो इंडियनचे आणि राज्यसभेमध्ये बारा व्यक्ती असतात नॉमिनेटेड नॉमिनेटेड म्हणजे काय की त्यांच्यासाठी कुठली निवडणूक होत नाही गव्हर्मेंट डायरेक्ट सांगतं की हे व्यक्ती आहेत यांना आम्ही आजपासून खासदार करत आहोत राज्यसभेमध्ये असे बारा असतात जसं सचिन तेंडुलकर होते आ, रेखा होती तर हे सर्व जे होते तर ते नॉमिनेटेड मेंबर होते मग लक्षात काय ठेवायचं की वाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये बोथ द इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर ऑफ बोथ हाऊसेस ऑफ द पार्लमेंट टेक पार्ट एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढचं याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा स्टेटचा रोल राहत नाही म्हणजे राज्यांचा याच्यात कुठल्याही पद्धतीचा समावेश राहत नाही कुठलाच आमदार या इलेक्टोरल कॉलेजमध्ये समावेश नसतो इथं कोण असतं फक्त तर फक्त आणि फक्त इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर ऑफ द बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट संसदेच्या दोन्ही सभागृहाचे जे निवडून आलेले असतात आणि जे नामनिर्देशित केलेले असतात म्हणजे नॉमिनेटेड केलेले असतात तर हे दोन्ही टाईपचे सदस्य या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी होतात आणखी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं पाठांतर काय करायचंय ही जी इलेक्शन मेथड होते म्हणजे ही आपण काय पाहिलं की कोण कोण भाग घेतं आता इलेक्शन मेथड कशी होते ते पाहूया इथं इलेक्शन प्रोसेस होते प्रपोशनल रिप्रेझेंटेशन अँड सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम आता प्रपोशनल रिप्रेझेंटेशन अँड सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम ही मुळातच एक मोठी कन्सेप्ट आहे ही फक्त तुम्ही आत्ता थोडीशी लक्षात ठेवून घ्या कारण की ही समजावायला थोडासा वेळ लागतो आणि आपल्याकडे ऑलरेडी एवढा वेळ नाही आहे पंधरा मार्च एकदम कमी डेडलाईन आहे म्हणून हे डायरेक्ट पाठांतर करा प्रपोशनल रिप्रेझेंटेशन अँड सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम यूज इन दी वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इलेक्शन पुढचं आता पाहूया की या पदासाठी कोणती पात्रता असली पाहिजे क्वालिफिकेशन काय काय असले पाहिजे तर सर्वात प्रथम तो भारताचा एक नागरिक असावा त्याने आपल्या वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी तसेच त्याने कुठलंही हॉपीस ऑफ प्रॉफिटचं पद धारण नाही केलं पाहिजे किंवा त्याला म्हणतात लाभाचे पद धारण नाही केलं पाहिजे हॉपीस ऑफ प्रॉफिट म्हणजे कसं येतं बघा जर समजा एखादा व्यक्ती आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये टाटामध्ये टी सी एसमध्ये मोठ्या पदावर आहे सी ओच्या पदावर आहे एच आरच्या पदावर आहे आणि तरी तो तिथं निवडणूक लढवतोय ते चालणार नाही किंवा तो एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपल आहे तरी त्याला निवडणूक लढवता येणार नाही त्याला आधी तिकडचा राजीनामा द्यावा लागणार आहे पण जर समजा आपले जसे व्यंकय्या नायडू होते जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा ते मंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तर जेव्हा एखादा व्यक्ती संसदेचा सदस्य असतो म्हणजे आयदर लोकसभा और राज्यसभा किंवा एखादा मंत्री असतो किंवा एखादा आमदार असतो किंवा मुख्यमंत्री असतो राज्यपाल असतो तर त्यावेळी त्याला ऑफिस ऑफ प्रॉफिटचं पद मानलं जात नाही ते ते पद ठेवून सुद्धा निवडणूक लढवू शकता म्हणजे कसं समजा आज महाराष्ट्रात आपण उदाहरण ठरवूया की उद्या उद्धव ठाकरेंना ऑफर दिली केंद्र सरकारने की के आम्ही तुम्हाला राष्ट्रपती उपराष्ट्रपती करतो तर जेव्हा ते निवडणूक लढवतील तोपर्यंत ते त्यांचा पदाचा राजीनामा देणार नाही ते म्हणतील की मी माझ्या पदाचा राजीनामा देणार नाही जोपर्यंत मी निवडून येत नाही मग ते चालणार आहे पण तेच जर एखाद्या टी सी एसमधला व्यक्ती असेल तेच जर एखाद्या दुसऱ्या कंपनीचा व्यक्ती असेल तेच जर तो एखाद्या प्रोफेसर असेल प्रिन्सिपल असेल कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये काहीतरी कामाला असेल आणि त्यावेळी तो म्हणेल की मी निवडणूक लढवतोय त्यावेळी चालणार नाही त्याला आधी त्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे म्हणजे त्याने कुठलंही पद धारण केलेलं नसलं पाहिजे म्हणजे सरकारमध्ये कुठलेही जर समजा तो सरकारमध्ये आय एस ऑफिसर आहे त्याच्यानंतर ओ एन चा डायरेक्टर आहे बीपी एअर इंडियाचा तो डायरेक्टर आहे तर ते चालणार नाही त्याला आधी त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल मगच तो ही निवडणूक लढवू शकतो पण कोणत्या व्यक्तींना राजीनामा देण्याची गरज नाही जे लोकसभेचे मेंबर राहतात जे राज्यसभेचे मेंबर राहतात जे आमदार राहतात मंत्री राहतात मुख्यमंत्री राहतात राज्यपाल राहतात या व्यक्तींना याची गरज नाही या व्यक्तींना आधी राजीनामा देण्याची गरज नाही आणखी बघा आता तुम्हाला माहिती ऐक नाही की जेव्हा एखादा आमदार फॉर्म भरतो जेव्हा एखादा खासदार फॉर्म भरतो इव्हन दो तुम्ही ग्रामपंचायतीचा इलेक्शनचा फॉर्म भरायला जरी गेला त्यावेळी तुम्हाला काही लोक लागतात एक जे असतात तर ते तुमचं त्याला म्हणतात सबस्क्राईबर हे आपले वाले सबस्क्राईबर नाही तर काही लोक सबस्क्राईब करतात काही लोक प्रपोजर्स असतात आता तुमच्या घरातून कोणी निवडणूक लढवले असतील तर तुम्हाला माहिती असेल तर या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी वीस लोकांनी सबस्क्राईब केलं पाहिजे त्याच्यानंतर वीस लोकांनी प्रपोज केलं पाहिजे म्हणजे कसं जबा बघा आता कोर्टात जर एखादी लग्न होत असेल जसं कोर्ट मॅरेज होतं काही लोकांच्या सिग्नेचर लागतात त्याच पद्धतीने एखादा व्यक्ती जर निवडणूक लढवत असेल तर त्याला काही व्यक्तींच्या सिग्नेचर लागतात काही व्यक्तींची मान्यता असणं आवश्यक आहे मग हे कोणते असू शकतात त्या क्षेत्रातील जे मतदार असतात जनरली तेच असतात ते तर याच्यात वीस मतदारांनी नामांकन साठी त्यांचं नाव सुचवलं पाहिजे आणि वीस मतदारांनी त्यांना अनुमोदन केलं पाहिजे म्हणजे बघा आपल्या कॉलेजमध्ये फंक्शन राहतात सांगतात की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॅश डॅश यांनी स्वीकारावे असं मी जाहीर करतो मग त्याच्यानंतर एक व्यक्ती येतो आणि तो बोलतो आत्ता जे माझ्या सहकाऱ्यांनी घोषणा केली त्याला मी सर्वां तर्फे अनुमोदन देतो तर असंच टाईपचं एक प्रोसेस राहते ही ही कुठं करावी लागते ज्यावेळी हे फॉर्म भरायला जातात कलेक्टरच्या ऑफिसमध्ये तेव्हा उपराष्ट्रपती काही कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जात नाही त्यांचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं एक ऑफिस बनवलेलं राहतं तिथं जाऊन ते करतात त्याच्यानंतर डिपॉझिट पण जमा करावं लागतं पंधरा हजार रुपये डिपॉझिट लागतं आणि हे डिपॉझिट कोणाकडे द्यावं लागतं तर हे आर बी आयकडे जमा करावं लागतं हे डिपॉझिट म्हणजे हे डिपॉझिटची रक्कम पण लक्षात ठेवा एक्झाममध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं आता यांचा कार्यकाल किती असतो ते पाहूया जर समजा एखादा व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडणूक जिंकला तर त्याचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो पण हा पाच वर्ष कुठून मोजले जातात हे फार महत्वाचं इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे पाच वर्ष कुठून मोजले जातात ज्या दिवशी तो इलेक्शन जिंकतो त्या दिवशीचे नाही शपथ घेतल्यानंतर जेव्हा त्या डॉक्युमेंटवर तुम्ही पा साईन करतात ते उपराष्ट राष्ट्रपती राश्ट्र, जेव्हा उपराष्ट्रपतींना शपथ देतात त्यावेळी त्या एक डॉक्युमेंटवर साईन करतात मग त्या साईनच्या डेट पासून जे आहे पुढचे पाच वर्ष मोजले जातात म्हणजे एवढे डिटेलमध्ये नाही विचारत एम आय वाले पण एक लक्षात राहू द्या तर हा किती वेळा रिलेक्ट होऊ शकतो तुम्ही म्हणाल किती वेळा रिलेक्ट होऊ शकतो असं हे काही नवीन सांगितलं का तुम्ही रशियामध्ये गेले तुम्ही अमेरिकेत गेले इव्हन दो चायनामध्ये गेले तिथं पण एक रूल आहे कुठल्याही व्यक्ती दोन वेळेंपेक्षा जास्त वेळा निवडणूक लढू शकत नाही भारतामध्ये असं आहे का भारतामध्ये कुठल्याच साठी असं आपण जाहीर केलेलं नाही तो कितीही वेळा आणि कधीही निवडणूक लढवू शकतो आणि जिंकू शकतो आणि ते ऑफिस होल्ड करू शकतो पण जर समजा एखादा वाईस प्रेसिडेंट त्याच्या पदानुसार कृत्य करत नसेल घटनेचा भंग करत असेल किंवा काहीही गोष्ट करत असेल गव्हर्नमेंटला जर आवडत नसेल तो व्यक्ती तर त्याला काढण्याची प्रोसेस सुद्धा आपल्या राज्यघटनेत दिलेली आहे आता याच्यासाठी काय म्हटलेलं आहे की सुरुवातीला राज्यसभेमध्ये एक इफेक्टिव्ह मेजॉरिटीने एक रिझॉल्युशन पास करायचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय फॉर एक्झाम्पल जर शंभर लोक उपस्थित आहेत पैकी एक्कावन्न लोकांनी त्याच्या बाजूने मतदान करायचं कमीत कमी अं सत्तर पण असू शकतात ऐंशी पण असू शकतात कमीत कमी एक्कावन्न तरी लोकांनी त्याच्या बाजूने मतदान करायचं म्हणजे सर्वात आधी ठराव कुठं यावा लागणार आहे सगळ्यात आधी ठराव राज्यसभेत पास करायचा देन द the रिझोल्युशन पुढे द्यायचं कोणाकडे लोकसभेकडे मग लोकसभा सिंपल मेजॉरिटीने पास करेल सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय तेवढंच पैकी एक्कावन्न लोकांनी ते पास करून मोकळं करायचं पण याच्यासाठी जी उपराष्ट्रपती असतील त्यांना चौदा दिवसांची आधी नोटीस द्यावी लागते ते त्यांचा पक्ष ठेवतात त्याच्यानंतर कोणत्या कारणांवरून काढलं जाईल असं काही मेन्शन नाही केलेलं आहे जसं राष्ट्रपतींसाठी मेन्शन केलेलं आहे की जर घटनेचा ते भंग करत असतील तर त्यांना काढू शकतो यांच्यासाठी तशी काहीच प्रोसिजर ठेवलेली नाही आणि आजपर्यंत एकाही व्यक्तीला जे आहे म्हणजे काढण्यात आलेलं नाही आहे प्रत्येकाने त्याचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे किंवा कि त्यांनी राजीनामा दिलाय किंवा त्यांचा त्यामध्येच मृत्यू झालेला आहे आजपर्यंत कोणालाही त्यांच्या पदावरून काढलेलं नाही हे पण लक्षात ठेवा पण जर समजा की निवडणुकीमध्ये काही घोळ झाला आणि कोणाला वा वाटतं मशिनीच खराब आहेत ईव्हीएम मध्येच काहीतरी घोटाळा केलेला आहे कोणतंही बटन दावा मत एकाच व्यक्तीला जातं तसं नाही आहे मध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत ईव्हीएम नाही वापरला जात डायरेक्ट पेपरवर मतदान होत ते पण जर समजा कोणी सांगितलं की पेपरमध्येच काहीतरी गोळ होता आम्हाला बळजबरी केली इथं मतदान द्यायला डिस्प्यूट झाला तो डिस्प्यूट कोण सॉल्व करणार आहे गव्हर्नमेंटकडे का नाही तो डिस्प्यूट सॉल्व होणार आहे सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्ट, कोर्ट पाच जजेसची बेंच तयार करेल आणि या पाच जजेसच्या बेंच चे अध्यक्ष असतील चीफ जस्टिस ऑफ इंडिया चार ऑदर सिनियर मोस्ट जजेस असतील आणि यांचा जो डिसिजन असेल फायनल असेल यांनी सांगितलं ही निवडणूक योग्य होती योग्य असेल ही निवडणूक अयोग्य होती अयोग्य घोषित केली जाईल तर डिस्प्यूट झाला तर तो कोणाकडे सॉल्व्ह केला जाईल सुप्रीम कोर्ट कडे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढे आहेत यांची कार्य काय आहेत म्हणजे उपराष्ट्रपतींची का काम काय तर सर्वात आधी उपराष्ट्रपती म्हणून एखाद्याची निवड झाली तर ते एक सॉफिसो चेअरमन राहतात राज्यसभेचे ज्याला काउन्सिल ऑफ स्टेट पण आपण म्हणतो एक सॉफिसो मेंबर म्हणजे काय की पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजे जर ते उपराष्ट्रपतींची निवडणूक जिंकले तर ते आपोआपच राज्यसभेचे सुद्धा अध्यक्ष होऊन जातात त्यांच्यासाठी त्यांना काही स्पेशल निवडणूक लढवण्याची गरज नाही ही जी सिस्टीम आहे ही पण अमेरिकेकडूनच आपण घेतलेली आहे त्याच्यानंतर दुसरं काम काय की जर समजा राष्ट्र उप राष्ट्रपती नसतील राष्ट्रपती आजारी आहे राष्ट्रपतींचा अचानक मृत्यू झाला ते बाहेर कुठे गेलेले आहेत ज्यावेळी राष्ट्रपतींचं पद रिक्त होतं त्यावेळी उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचं काम करतात आता लास्टला आपण पाहूया की आतापर्यंतचे उपराष्ट्रपती निवडून आलेले बघा खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत मी मुद्दा म्हणून केलेल्या आहेत आता एवढी हार्ड डिफिकल्टी लेवल इथं विचारली जाणार नाही हा काय यू पी एस सी एम पी एस पेपर नाही आहे म्हणून खूप साऱ्या गोष्टी इथं आपण स्किप केलेल्या आहेत ज्या फक्त एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत त्याच इथं कव्हर केलेल्या आहेत नाहीतर हे लेक्चर दोन तासाचं सुद्धा बनू शकतं एक एक शब्द एक्सप्लेन करत छोटंसं लेक्चर ठेवलं आता पुढं लिस्ट पाहूया मग मन तुम्ही म्हणाल की एवढे हे जे तेरा नावं आहेत हे तेरा चौदा नावं हे सगळे पाठांतर करत बसायचे का तर नाही बघा एवढे नाव पाठांतर करायचे नाही पहिलं कोण करायचं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे पहिले करायचे आणि हे पण लक्षात ठेवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे दोन वेळा निवडून गेले होते म्हणजे बावन्नचं इलेक्शन आणि सत्तावन्नचं इलेक्शन हे दोन वेळा निवडून गेलेले होते मग एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला खालीलपैकी कोण कोणते व्यक्ती जे आहेत तर ते दोन वेळा निवडून आलेले आहेत उपराष्ट्रपती म्हणून तर असेल सर्वपल्ली राधाकृष्ण आणि दुसरं आहे हामिद अन्सारी हामिद अन्सारी हे सुद्धा दोन वेळा निवडले होते एक होतो दोन हजार सातच्या वेळी आणि दोन हजार बारामध्ये त्या दोन्ही वेळा ते, ते निवडणूक जिंकलेले होते त्याच्यानंतर असा क्वेश्चन आला की कोण कोणते निवडणुका ज्या होत्या तर त्या बिनविरोध झाल्या बिनविरोध म्हणजे त्यांचा कोणत्याही कॉम्पिटेटर त्यांच्यासमोर उभा हो नव्हता तर याचा आन्सर असेल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यासमोर दोन्ही वेळा कोणीच उभं राहिलं नाही त्याच्यानंतर एम हिमायतुल्ला जस्टिस मोहम्मद हेमायतुल्ला यांच्यासमोर सुद्धा कोणीच उभं राहिलं नव्हतं कारण की इंदिरा गांधीजींचा सपोर्ट होता त्यांना त्याच्यानंतर डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांची सुद्धा निवडणूक बिनविरोध झालेली होती मग हे नाव लक्षात ठेवा त्याच्यानंतर ज्यांनी दोन वेळा पद सांभाळलेलं आहे ते नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता पुढचं पाहूया की कोण कोणते कलम उपराष्ट्रपतींची संबंधित आहेत पहिलं तर आहे आर्टिकल सिक्स्टी थ्री त्याच्यामध्ये सांगितलेले देर शार बिल द वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारतासाठी एक उपराष्ट्रपती पद असलं पाहिजे सिक्स्टी फोर मध्ये सांगितलेलं आहे की जे, जे उपराष्ट्रपती असतील ते एक ऑफ चेअरमन असतील राज्यसभेचे सिक्स्टी फाईव्ह मध्ये जेव्हा प्रेसिडेंट नसतील त्यांची कामं उपराष्ट्रपती करतील सिक्स्टी मध्ये त्यांच्या इलेक्शन प्रोसेसविषयी माहिती दिलेली आहे सिक्स्टी मध्ये त्यांच्या टेन युअरची किंवा त्यांचे ड्युरेशन किती असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे आणखी दोन तीन आहेत पण त्यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची नाही मग तुम्ही म्हणाल हे पाठ करायचं काही पाठ नाही करायचं फक्त सिक्स्टी थ्री लक्षात ठेवलं तरी चालेल की सिक्स्टी थ्रीमध्ये वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांचा उल्लेख आहे तर जाता जाता ज्यांनी ही लेक्चर अत्यंत कॉन्सन्ट्रेशन ऐकलं आहे त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आहे आणि ते इझिली सॉल्व्ह करू शकतात तर प्रश्न आहे भारताच्या उपराष्ट्रपतीस पदच्युत म्हणजे त्यांना त्यांच्या पदावरून रिमूव्ह करण्यासाठी करण्याचा ठराव म्हणजे रिझोल्युशन वाक्य आहे फक्त लोकसभेतच मांडता येतो संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतो संसदेच्या संयुक्त बैठकीत मांडता येतो फक्त राज्यसभेत मांडता येतो तर याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे हा ऑलरेडी एका वेळी क्वेश्चन आलेला आहे एम पी एस सीच्या परीक्षेत तर हे लक्षात ठेवा हा क्वेश्चन व्यवस्थितपणे याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या जर तुम्हाला या लेक्चरविषयी कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असतील एम वी संबंधित तर तुम्ही आम्हाला मेल करू शकता आमची टीम जी आहे तुम्हाला त्याच्यावर आन्सर करणार आहे तर या लेक्चरच्या पी डी एफसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे भेटूया पुढच्या क्वालिटीच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद